नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण छान अशी चाकवतची गरगटी भाजी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी आपण तयार केलेली आहे तेवढीच ही मस्त अशी चविष्टही आहे चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर इथे पहा एक जोडी चाकवत मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे अगदी कवळ्या धेटांपर्यंत हा चाकवत आपण निवडून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक ते दोन पाण्याने आणि चिरून घ्यायचा आहे या पद्धतीने पहा चाकवत धुतलेला आहे धुतल्यानंतर तो बारीक असा चिरून एका कुकरच्या भांड्यात मी घेतलेला आहे आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर चाकवतची भाजी शिजवत असतानाच आपण यामध्ये काही साहित्य घालून घ्यायचं आहे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हरभऱ्याची डाळ मी दोन चमचे दोन तास भिजत ठेवलेली होती तीही या आपण यामध्ये घातलेली आहे आणि आवडीनुसार आपल्याला इथे मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे हे सर्व आपण दोन ते तीन शिट्ट्या करून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चाकवत जास्त असेल तर डायरेक्ट कुकरमध्ये तुम्ही शिजवलं तरीही चालेल तर या पद्धतीने पहा याला आपण झाकण लावायचं आहे आणि छान अशा याच्या दोन तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर मस्त असं इथे चाकवत आपण शिजवून घ्यायचं आहे इथे पहा चाकवत शिजलेला आहे हा छान असा गरम आहे तुम्ही थंड झाल्यानंतरही ह्याला स्मॅश करून घेऊ शकता मी इथे पहा एक स्मॅशर घेतलेला आहे स्मॅशरच्या सहाय्याने सुरुवातीला आपण थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा हा पण स्मॅश केलेला आहे यानंतर रवीच्या साह्याने याला पण छान असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे हा छान असा एकजीव होईल तर या पद्धतीने पहा आपण हे सर्व करून घेणार आहोत आणि यानंतर याला आपण फोडणी घालून घ्यायची आहे तर इथे हे सर्व साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे यानंतर याची आपण फोडणी करायची आहे यासाठी इथे एक मी कढई घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं छान असं फुलल्यानंतर यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे तर पहा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या फक्त मी जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत गुलाबी रंगापर्यंत हा लसूण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तिथे पहा आपण दुसरं काहीच घालायचं नाही आहे मसाले वगैरे अजिबात घालायचे नाही आहेत फक्त याला आपण जिरं आणि लसणाची फोडणी घालायची आहे लसूण छान असा आपला परतला गेलेला आहे यामध्ये आपण अगदी पाव चमचाशी हळद घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाजीला छान असा कलर येईल तर पहा इथे गॅस मी कमी केलेला आहे कमी करूनच इथे मी हळद घातलेली आहे हळद ही छान तेलात परतली आहे जी भाजी आपण आता घोटून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर पहा किती झटपट आणि अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते त्याचबरोबर अतिशय चविष्ट ही भाजी लागते तर हे सर्व एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते ही भाजी आपली तयार झालेली आहे या भाजीला आपण एक सात ते आठ मिनटं अगदी मंद गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ही चाकवतची भाजी पहा सात ते आठ मिनटं पण छान अशी शिजवून घेतलेली आहे छान अशी ही भाजी आता आटली गेलेली आहे भाजी कोणतीही असो फोडणी दिल्यानंतर भाजीला छान उकळी आली की गॅस मंद करावा मंद गॅसवरती भाजी छान अशी आठवून घ्यावी मंद गॅसवरती आठवलेली भाजी पहा कधीही अगदी छान अशी चविष्ट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा म्हणजे नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येत जाईल जर तुम्हाला काही वेगळ्या पारंपरिक रेसिपी जरी पाहायच्या असतील तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद